नमस्कार, आपण पाहत आहे लोकाधिकार न्यूज। लोकसभा निवडणुकीत भाजपाचा पहिला विजय। संपूर्ण देशात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण आता चांगलेच तापू लागले आहे। विविध पक्षांकडून प्रचाराला जोर दिला जात आहे, तसेच प्रचारातील रंगत आता वाढत चालली आहे। पहिल्या टप्प्याचे मतदान अलीकडेच पूर्ण झाले आहे, तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान येत्या शुक्रवारी होणार आहे। दरम्यान दुसऱ्या टप्प्यातील मतदान 4 दिवसावर आलेले असतानाच भारतीय जनता पक्षासाठी मोठी खुशखबर आलेली आहे। गुजरातमधील एका उमेदवाराचा विजय निश्चित झाला असून निवडणूक आयोगाकडून अधिकृत घोषणा बाकी राहिलेली आहे। काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाल्यानंतर इतर उमेदवारांनीही अर्ज मागे घेतल्याने भाजपाच्याच उमेदवाराचा एकमेव अर्ज उरल्याने त्याची बिनविरोध निवड होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे। गुजरातमधील सूरत मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाचा विजय निश्चित झाला आहे। या मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार मुकेश दलाल यांचा बिनविरोध विजय होणार असल्याने आता स्पष्ट झाले आहे। उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सर्व 8 उमेदवारांनी माघार घेतली आहे, त्यामुळे भाजपाच्या देशातील पहिला विजय गुजरातमध्ये मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे। म्हणजे 4 जून 2024 आधीच भारतीय जनता पक्षाच्या पारड्यात एक जागा पडली आहे। बिनविरोध विजयी झालेले मुकेश दलाल यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे। लोकाधिकार न्यूज, सूरत।